नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण ना एक सुक्या मच्छीची सुक्की भाजी बघूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर ही बघा सुक्की मच्छी अशी असते। सुक्की मच्छी हिला कुणी मासोळी म्हणतात, सगळे अलग अलग नावं सांगतात बघा, ह्याचे वेगवेगळी नावं असतात ह्याचे। तर ही मच्छी बघा साफ कशी करायची तुम्हाला मी दाखवते। हे जे पहिले हे असं मुंडी काढून घ्यायची, तिच्याबरोबर बघा हे पोटातलं पण असं निघून जातं। हे साईडला छोटे पंख जर असले तरी पंखसुद्धा असे नकाने काढायचे, बघा बघा निघाले साईडला। आणि ही छोटी शिपटे काढायची, असं आतलं सगळी घाण निघून जाते ह्याच्या। हे बघा मी अजून एक तुम्हाला काढून दाखवत, हे तोंडाचा भाग आहे ना, शिपटीचा भाग आहे। तर हा बघा असा काढायचा, म्हणजे ह्याच्या पोटातलं पण निघतं बघा, असं काळं निघून जातं। आणि हे शिपटीचा भाग, हे बघा अशी सगळी मच्छी सूर घ्यायची साफ करून। तर हे असं सगळ्या घेतलेल्या आहेत बघा, ह्या मी साफ करून। तर मी ना एक तांबाटे घेतले बारीक कापून, बघा मोठंवाले तांबाटे। हे तीन कांदे घेतले ते बारीक कापून, लसूण कांद्याची चटणी घेतलेली आहे, लसूण आणि आलं एक चमचा घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ आहे, फोडणीसाठी कढीपत्ता आहे, कोकमचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। बघा आपल्याला लागणारे फक्त जिरे, हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी गरम मसाला पावडर, धने जिरे पावडर आणि थोडेसे आपण हिंग टाकणार आहे। तर पहिले आपण मच्छी भाजून घेऊया। तर बघा ह्याच्यामध्ये मी कढई गरम करत ठेवलेली आहे, चांगली गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये एकसारखी अशी हलवून चांगली भाजायची बघा। कारण ह्याला ना सुकवलेलं असते ना, तर ह्याला मीठ वगैरे असते, खर असते, त्यामुळे ह्याला चांगली हलवून हलवून भाजून घ्यायची। बघा आता ही चांगली भाजलेली आहे, बघा भाजलेली कळती, वास सुटतो आणि त्याचं ना असं भाजल्यानंतर बघा खाली असं मिठाचा प्रकार, म्हणजे अशी घाण जी असते ना ती खाली पडते बघा। तर आता हे भाजून घेतलेलं आहे, बघा मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये बघा एक ग्लास पाणी ओतते। हे बघा एक ग्लास पाणी ओतलेलं आहे, बघा आता कसं काळं पाणी निघालं आहे। ह्याला आता मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे, चोळून चोळून धुवून घ्यायचं। बघा कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बघा दोन चमचे तेल टाकते, चांगलं गरम होऊन द्यायचं। बघा तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, दोन चिमूट हिंग टाकले आणि हे कांदा बघा बारीक कापून घेतलेला आहे। मच्छीचं कालवण म्हणलं ना सुकं, जरा कांदा जास्तच असावा। आता हा मी चांगला भाजून घेते बघा। हे बघा आपला आता हलकासा कांदा भाजलेला आहे, आता ह्याच्यामध्ये आपण हे एक चमचा लसूण आणि आलं मी टेचून घेतलेलं आहे बघा एकदम बारीक, ते आपण टाकूया। आणि ह्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद टाकायचे, अर्धा चमच्याला बी कमी मी हळद टाकलेली आहे। आता हे थोडं मी भाजून घेते बघा। हे बघा आता आपण लसूण आणि आलं टाकल्यानंतर बघा अजून आपण कांदा जरा भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये टमाटे टाकायचं आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे आपलं टमाटे चांगलं गळेल। एक चिमूटभर टाकले बघा मी, चांगलं मिक्स करून घेते। हे बघा आपलं टमाटे पण चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण ना ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर बघा, आणि थोडीशी बघा ही लाल मिरची पावडर टाकते। आणि आपण ही कांदा लसणाची चटणी टाकायची, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका कमी जास्त। आणि हे दोन कोकम टाकते बघा मी, आता हे चांगलं हलवून घेते। हे बघा आता हे मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तरीसुद्धा बघा असं पाणी निघालं, बघा किती घाण पाणी निघतं आहे आणि चकचकतं आहे बघा पाणी हे, त्यामुळे ना त्याला तीन ते चार पाण्यानं चांगलं चोळून चोळून असं धुवून घ्यायचं असतं। हे बघा बघा आता आपला हा मसाला चांगला झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्येच बघा आता हे कोथिंबीर टाकणार आहे, कारण आपले कोथिंबीर टाकल्या चवीला पण छान लागते। आणि मीठ थोडं कमी टाकायचं, कारण मच्छीला मीठ असतं, त्यामुळे मी मगाशी एक चिमूटभर मीठ टाकलं होतं आणि आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे बघा। आणि ही बघा ही मच्छी बारीक मच्छी आहे ती, ह्याला बारीक मासे। ही सातारा भागाला भरपूर खातात बघा हे,
कारण उन्हाळ्यात भाज्या वगैरे नसल्या ना की सुकी मच्छी आणून ना बनवतात. आता मी ह्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी टाकणार आहे. हे बघा एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्याला काय शिजायला लय वेळ लागत नाही आणि आपल्याला सुक्की बनवायची आहे. मी आता गॅस बघा एकदम बारीक केलेला आहे आणि ह्याच्यावर एक 2 मिनटासाठी झाकण घालून ठेवते. हे बघा आता मी 5 मिनटं ठेवलं होतं. तुम्हाला मी मागाशी बोलले मी 2 मिनटं ठेवते पण एकदा हलवलं होतं. 5 मिनटं झाकण ठेवलेलं. बघा यातलं आपलं पाणी सुकलेलं आहे. जास्त पण सुकून द्यायचं नाही आहे. थोडंसं असं खायला जरा छान लागतं. जर ही सुक्की माशाची जर रेसिपी जर आवडली असेल मच्छीची तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर बी करा आणि करून पहा ही रेसिपी.